लॉस ऑफ प्रॉफिट मेथड चा प्रॉब्लेम नंबर 7 मिस्टर खन्ना होल्ड्स लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कैलकुलेट द अमाउंट ऑफ क्लेम अंडर लॉस ऑफ प्रॉफिट पॉलिसी फर्स्ट इन्फॉर्मेशन द अकाउंट्स आर प्रिपेयर एन्युअली ऑन 31 डिसेंबर अकाउंट जे आहेत ते 31 डिसेंबरला प्रिपेअर केले जातात देन नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस म्हणजे नेट प्रॉफिट आणि इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस बेरीज करून दिलेले आहेत फॉर द इयर एंडेड 31 डिसेंबर 2010 2 लाख रुपीज 2 लाख रुपये फायर ऑकर ऑन 30 एप्रिल 2011 30 एप्रिल 2011 आग लागलेली आहे द पिरियड ऑफ इंडेमिनिटी इज 6 मंथ जो डॉक्युमेंटरी पिरियड नोंदवलेला आहे तो 6 महिन्यांचा पिरियड आहे 6 महिन्यांचा पिरियड आहे त्यानंतर सेल्स फॉर द इयर एंडेड 30 एप्रिल 2011 30 एप्रिल 2011 म्हणजे बरोबर आग लागल्याच्या तारखेला ज्याला 12 महिने पूर्ण होतात ते सेल्स आहेत 5,24,000 5,24,000 हे सेल्स आपण इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कॅल्क्युलेट करताना घेत असतो त्यानंतर अकाउंटिंग इयर एंडिंग 31 डिसेंबर 2010 चे सेल्स आहेत 5 लाख रुपये ते आपण आपला ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करताना घेत असतो त्यानंतर सेल्स ड्युरिंग द पिरियड ऑफ डिसलोकेशन 80,000 मग आता हा जो डिसलोकेशनचा पिरियड आहे तो दिलेला नाहीये मग आपल्याला तारीख कॅल्क्युलेट करावी लागेल 30 एप्रिल 2011 आग लागलेली आहे मग तुम्ही 30 एप्रिल पासून किंवा 1 मे पासून 6 महिने काउंट करा मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर म्हणजे आपल्याला पिरियड मेन्शन करताना 1 मे ते 31 ऑक्टोबर असा पिरियड मेन्शन करावा लागेल किंवा 30 एप्रिल ते 31 ऑक्टोबर असा पिरियड मेन्शन करावा लागेल मग त्यामध्ये 2010चा जो पिरियड आहे तो करस्पॉन्डिंग इयरचा असणार आहे आणि 2011चा जो पिरियड आहे सेम डेट तो आपला असणार आहे डिसलोकेशन पिरियड मग आपण डेट टाकताना डिसलोकेशन पिरियडला डेट आपण एकतर 1 मे 2011 टू 31 ऑक्टोबर 2011 अशी टाकणार आहोत 80,000 आणि करस्पॉन्डिंग पिरियडला म्हणजे 180,000 डेट टाकणार आहोत आपण 1 मे 2010 टू 31 ऑक्टोबर 2010 यावरून आपण शॉर्ट सेल्स कॅल्क्युलेट करतो 180,000 80,000 मायनस करून जे येतील ते आपले शॉर्ट सेल्स असणार आहेत त्यानंतर एक्सपेन्सेस इनकर्ड टू मिटिगेट लॉसेस म्हणजे ज्यावेळेला आपण तिसरी स्टेप करणार आहोत लॉस ऑफ प्रॉफिटची त्यानंतर जे एक्सपेन्सेस इनकर्ड होतात मिटिगेट लॉसेस साठी 8,000 रुपये ते आपण त्या लॉस ऑफ प्रॉफिट मध्ये ऍड करणार आहोत आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस 2,000 रुपये लेस करणार आहोत आणि आलेल्या उत्तराला आपण तिथे ग्रॉस क्लेम असं म्हणतो आणि लास्टला पॉलिसीची अमाऊंट दिलेली आहे 1,57,200 ती आपल्याला ऍप्लिकेशन ऑफ एव्हरेज क्लॉज साठी लागणार आहे सर्वांनी प्रॉब्लेम लिहिला असेल तर रेज हँड करा फर्स्ट कॅल्क्युलेशन आपण शॉर्ट सेल्सचं करतो पहिलं कॅल्क्युलेशन घ्या कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड लिहिताना आपण हा तयार केलेला आहे प्रॉब्लेम मध्ये दिलेला नव्हता आग लागल्याच्या तारखेपासून पुढे 6 महिने काउंट केले आणि त्यानुसार आपण हा पिरियड मेन्शन केलेला आहे मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर आणि ऑक्टोबर 6 महिने काउंट केले सेल्स ड्युरिंग करस्पॉन्डिंग पिरियड 1,80,000 लेस सेल्स ड्युरिंग दिस लोकेशन पिरियड सेम आहे फक्त इयर चेंज केलंय 80,000 1,80,000 80,000 रुपये वजा करा कॅल्क्युलेशन ऑफ शॉर्ट सेल्स 1,80,000 80,000 रुपये वजा करा शॉर्ट सेल्सचं कॅल्क्युलेशन आलं 1,00,000 रुपये
फर्स्ट कैलक्युलेशन आपण करतो शॉर्ट सेल्स, सेल्स ड्यूरिंग करस्पॉन्डिंग पीरियड 180,000 लेस सेल्स ड्यूरिंग डिसलोकेशन पीरियड 80,000. कैलक्युलेशन करून उत्तर आलं 1,00,000 रुपये. फर्स्ट स्टेप आपली इथे कंप्लीट झालेली आहे, शॉर्ट सेल्स. त्यानंतर सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट करतो. कॅल्क्युलेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट रेट. ग्रॉस प्रॉफिट रेट इज इक्वल टू नेट प्रॉफिट प्लस इन्शर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स इंटू 100. मग नेट प्रॉफिट आणि इन्शर्ड स्टँडिंग चार्जेस हे ऑलरेडी आपल्याला बेरीज करून दिलेले आहे, बेरीज करून दिलेले आहेत. मग 2,00,000 छेद सेल्सची अमाउंट आहे 5,00,000. 5,00,000 गुणिले 100. 2,00,000 छेद 5,00,000 गुणिले 100. 31 डिसेंबर 2010 चे सेल्स घेतलेत आपण. कॅल्क्युलेशन करून 0,0 कॅन्सल करा. 5 × 2 = 10. बाकीचे 0 कॅन्सल करून 2 × 2 म्हणजे 4 आणि वरचं राहिलेलं 1,0 म्हणजे 40% आपलं आन्सर येत आहे. 40% आपलं आन्सर येत आहे. 40% सेकंड स्टेप मध्ये आपण ग्रॉस प्रॉफिटचा रेट कॅल्क्युलेट केला. नेट प्रॉफिट प्लस इन्शुअर्ड स्टँडिंग चार्जेस अपॉन सेल्स इंटू 100. 2,00,000 छेद 5,00,000 गुणिले 100. 40% आन्सर आले. थर्ड स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करतो. पण ह्या प्रॉब्लेम मध्ये एक्सपेन्सेस टू मिटिगेट लॉसेस आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस पण दिलेले आहेत. त्यामुळे लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट करून त्यामध्ये पुन्हा एक्सपेन्सेस ऍड करायचे आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस लेस करायचे. मग लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू शॉर्ट सेल्स. ग्रॉस प्रॉफिट रेट आहे 40%, शॉर्ट सेल्स आहेत 1,00,000 रुपये. 1,00,000च्या 40% कॅल्क्युलेट करा, ते येत आहेत 40,000 रुपये. हा आपला लॉस ऑफ प्रॉफिट आलेला आहे. लॉस ऑफ प्रॉफिट आलेला आहे 40,000 रुपये. त्यामध्ये एक्सपेन्सेस ऍड करा आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस लेस करायचे आहेत. ऍड इन्क्रीज इन एक्सपेन्सेस किंवा एक्सपेन्सेस टू मिटिगेट लॉसेस असं लिहिलं तरी चालेल. आणि लेस सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस. एक्सपेन्सेस 8,000 रुपये ऍड केले, ऍडिशनल एक्सपेन्सेस 48,000 रुपये बेरीज झाली. त्यातून सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस 2,000 रुपये लेस केले. बॅलन्सिंग फिगर म्हणजे ग्रॉस क्लेम आलेला आहे 46,000 रुपये. थर्ड स्टेप मध्ये आपण लॉस ऑफ प्रॉफिट कॅल्क्युलेट केला. लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट इंटू शॉर्ट सेल्स. 40% इंटू 1,00,000. 1,00,000च्या 40% 40,000 रुपये आले. लॉस ऑफ प्रॉफिट इज इक्वल टू 40,000. ऍड इन्क्रीज इन एक्सपेन्सेस 8,000. दोन्हींची बेरीज 48,000. लेस सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस 2,000. लेस करून ग्रॉस क्लेम आलेला आहे 46,000. आता चौथी स्टेप. चौथ्या स्टेप मध्ये आपण कॅल्क्युलेट करतोय इन्शुरन्स कव्हर रिक्वायर. कॅल्क्युलेशन ऑफ इन्शुरन्स कव्हर रिक्वायर. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर कॅल्क्युलेट करण्यासाठी ग्रॉस प्रॉफिट गुणिले असे सेल्स घ्यायचे की ज्याला आग लागल्याच्या तारखेला 12 महिने पूर्ण होतात. कॅल्क्युलेशन ऑफ इन्शुरन्स कव्हर रिक्वायर. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इज इक्वल टू ग्रॉस प्रॉफिट रेट इंटू सेल्स 12 मंथ एंडिंग टू द डेट ऑफ फायर. मग आपला ग्रॉस प्रॉफिटचा रेट आहे 40% आणि आग लागल्याच्या तारखेला 12 महिने पूर्ण होतात असे सेल्स आहेत 5,24,000 रुपये. 30 एप्रिल 2011 चे सेल्स आहेत बघा.
मग 5,24,000 40% कैलक्युलेट करा, ते येत आहे 2,09,600 रुपये. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इज इक्वल टू 2,09,600 रुपीज. ही झाली आपली चौथी स्टेप. पाचव्या स्टेप मध्ये आपण ऍप्लिकेशन ऑफ एव्हरेज क्लॉज करतो. पण केव्हा? जर इन्शुरन्स कव्हर रिक्वायर हे पॉलिसीच्या अमाऊंट पेक्षा जास्त असेल तेव्हा. पॉलिसीची अमाऊंट आहे 1,57,200 रुपये आणि कव्हर आलेला आहे 2,09,600 रुपये. म्हणजे कव्हर पॉलिसीच्या अमाऊंट पेक्षा जास्त आहे, म्हणून ऍप्लिकेशन ऑफ एव्हरेज क्लॉज. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर ₹2,09,600 इज मोर दॅन इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट ₹1,57,200. सो ऍप्लिकेशन ऑफ एव्हरेज क्लॉज. मग फॉर्म्युला लिहा, अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू पॉलिसी अमाऊंट ऑर सम इन्शुअर्ड अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इन टू लॉस ऑफ प्रॉफिट. या ठिकाणी आपल्याला दॅट इज ग्रॉस क्लेम म्हणावं लागेल, कारण की ह्या प्रॉब्लेम मध्ये ग्रॉस क्लेम आपल्याला दिलेला आहे. त्यामुळे पुढे लिहा दॅट इज ग्रॉस क्लेम. ऍडिशनल एक्सपेन्सेस आणि सेव्हिंग इन स्टँडिंग चार्जेस असल्यामुळे ग्रॉस क्लेम आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागलाय. लास्ट स्टेप आहे पाचवी आपली ऍप्लिकेशन ऑफ एव्हरेज क्लॉजची. इन्शुरन्स कव्हर रिक्वायर ₹2,09,600 इज मोर दॅन इन्शुरन्स पॉलिसी अमाऊंट ₹1,57,200. सो ऍप्लिकेशन ऑफ एव्हरेज क्लॉज. मग फॉर्म्युला लिहिला आपण, पॉलिसी अमाऊंट अपॉन इन्शुरन्स कव्हर रिक्वायर इन टू लॉस ऑफ प्रॉफिट दॅट इज ग्रॉस क्लेम. अमाऊंट लिहा, पॉलिसीची अमाऊंट आहे 1,57,200, कव्हर आहे 2,09,600 गुणिले लॉस ऑफ प्रॉफिट म्हणजे ग्रॉस क्लेम आहे 46,000 रुपये. कॅल्क्युलेशन करून आपलं फायनल आन्सर येते 34,500 रुपये. अमाऊंट ऑफ इन्शुरन्स क्लेम इज इक्वल टू 34,500. फायनल आन्सर आपला आलेला आहे 34,500 रुपये.